आधी कर्जमाफी द्या भूल थापांना आम्ही बळी पडणार नाही असं वक्तव्य माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे नोटाबंदी दुष्काळ नापिकीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून सरकारने त्वरित कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा आम्ही कामकाज चालू देणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला राज्यात पुढील दोन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे ही आमची राजकीय मागणी नसून शेतकऱ्यांच्या हितामध्ये राजकारण आणणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले कर्जमाफीमुळे बँकांना फायदा होईल असं सरकारला वाटत असल्यास त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या हातात कर्जमाफीची रक्कम द्यावी अशी सूचनाही पाटील यांनी सरकारला दिली आहे प्रकाश सूर्यवंशी एसबीएन मराठी सांगली